आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीचं झणझणीत अंडा करी कसं बनवायचं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे हे तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये कांदा, चिरलेला कांदा घालूयात। इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतले आहे। आता हे कांदा चांगला असं लालसर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचं आहे। तर इथे हे कांदा 2-3 मिनिटे परतून घेतले आहे। कांदा चांगला असा लालसर झालेला आहे। आता मसाला बनवून घेऊयात। इथे मी एक मिक्सरचा भांडं घेतलेले आहे। यामध्ये आपण हे जे कांदा परतून घेतलेला आहे ते टाकूयात। इथे मी आलं लसूण घेतले आहे, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे। 1 चमचा यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत। इथे मी खोबरं भाजलेलं नाही। मूठभर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा किंवा 1/2 चमचा यामध्ये जिरे घालूयात। आता याचं मिक्सरवर चांगलंसं बारीक वाटण बनवून घेऊयात। तर इथे हे चांगलंसं बारीक पेस्ट बनवून घेतली आहे। यामध्ये वाटताना पाणी वगैरे काही घालायचं नाही। तर आता भाजी करून घेऊयात। इथे मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल घेतले आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात। इथे मी 1/2 कांदाच वापरले आहे कारण आधीच आपण कांदा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे इथे मी 1/2 कांद्याचाच इथे मी वापर केले आहे, म्हणजेच 3-4 चमचे चिरलेला कांदा। कांदा चांगलासं लालसर होईपर्यंत परतून घेतलेले आहे। तर आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूयात। तर आता हे टोमॅटो चांगलंसं मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात। यामध्ये मीठ घालूयात, यामुळे हे टोमॅटो चांगले असे लवकर शिजले जातात। तर इथे हे टोमॅटो चांगलंसं मऊसूत शिजले गेलेलं आहे। तर आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालूयात। आता हे वाटण 2-3 मिनिटे लो फ्लेमवरती चांगलं असं परतून घेऊयात, म्हणजे याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। तर इथे हे मसाला थोडंसं असं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात। तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बनवून घेतले होते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे इथे मी घातलेले आहे। पाणी आपल्याला यामुळेच घालायचं आहे, नंतर जे आपण मसाले टाकणार आहोत ते करपायला नको। हळद घालूयात। आपल्याला ही अंड्याची भाजी चांगली अशी तिखट झणझणीत बनवायची आहे, त्यामुळे इथे मी 1/2 चमचा लाल तिखट घातली आहे। आता यामध्ये 1 चमचा चिकन मसाला किंवा मटण मसाला कुठलाही घातला तरीही चालेल। तर आता यामध्ये मी 1 चमचा काळा मसाला घातली आहे। आता हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्स करूयात आणि मिनिटभर आपण हे सर्व चांगलंसं परतून घेऊयात। तर इथे हे मसाला परतून झालेले आहे। तर आता यामध्ये आपण उकडलेले अंडे 1-1 करून या मसाल्यामध्ये सोडून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। रस्स्यामध्ये अंडे सोडले तरीही चालेल। तर इथे हे मसाला व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। तर आता यामध्ये गरम पाणी घालूयात। नॉनव्हेज बनवताना कधी पण गरम पाणीच घालायला पाहिजे। आता गॅसला लो फ्लेमवरती ठेवूयात आणि आता हे भाजी चांगली अशी 5 मिनिटे उकळून घेऊयात। तुम्हाला जर भाजीला ताटसरपणा हवा असेल तर वाटण बनवतानाच त्यामध्ये 2 चमचे दाळवं किंवा भाजलेलं बेसन घालायचं। त्याऐवजी जे शिजलेल्या अंड्यांचा पिवळा भाग असतो तो मॅश करून रश्यामध्ये मिक्स केलं तरीही भाजीला बरंचसं दाटसरपणा येतं। तर इथे हे झणझणीत गावरान पद्धतीचं अंड्या करी तयार आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।